लोकसभेत 80% स्ट्राईक रेट राखणाऱ्या शरद पवारांनी आता विधानसभेसाठी सुद्धा चांगलीच रणनीती आखल्याचं दिसत आहे. शरद पवारांनी आता कोल्हापुरामध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. समरजित घाटगेंच्या हाती तुतारी देत शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डाव टाकला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या घाटगेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. भाजपला सोड चिठ्ठी देण्याचा निर्णय घेण्याआधी समरजित घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. समरजित घाटगे यांनी हा निर्णय का घेतला, त्यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय चर्चा केली, कागलच्या सभेमध्ये शरद पवारांनी काय इशारा दिला, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजूनही आचार विचारला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. राजश्री शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. कागलमधील गैबी चौक मैदानात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला आहे. घाटगेंच्या पक्ष प्रवेशामुळे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. पक्ष प्रवेशापूर्वी समरजित घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की भाजपला सोडण्याचा निर्णय घेताना मी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना माझी बाजू सांगितली. आम्हा दोघांमध्ये जी चर्चा झाली ती मी सार्वजनिक करू शकत नाही, पण एवढं सांगतो की मी त्यांना सांगितलं मला हा निर्णय विधानसभेसाठी घ्यावा लागतोय. राजकीय नेता म्हणून तुम्ही मला थांबवणं बरोबर आहे, पण माझे थोरले भाऊ म्हणून तुम्ही विचार करा आणि मला या निर्णयाची स्वायत्तता द्या, असं मी फडणवीसांना सांगितलं. त्यामुळे ते पुढे काही बोलू शकले नाहीत, असं समरजित घाटगे म्हणाले. ग्याबी मैदानावर झालेल्या या प्रवेश सोहळ्यामध्ये घाटगेंच्या कुटुंबियांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी विधानसभेला समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि घाटगें विरुद्ध हसन मुश्रीफ अशी लढत होण्याची शक्यता आहे. 2009 मध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये सदाशिवराव मंडलिक यांच्या सभेला जशी गर्दी होती तशीच गर्दी आज झाली आहे. शरद पवारांच्या पक्षात येत्या काही दिवसांमध्ये आणखी अनेकांचे प्रवेश होतील, पण माझ्या पक्ष प्रवेशावेळी पवार साहेब स्वतः उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मला हा मान सन्मान कागलच्या जनतेमुळे मिळाला आहे, अशा भावना घाटगेंनी बोलून दाखवल्या. गैबी चौकातच सभा घ्यायची हा निर्णय शरद पवारांनी घेतला. गेल्या काही वर्षात गैबी चौक एकाच व्यक्तीच्या सभेसाठी आहे असं वाटायचं, पण या ठिकाणी ओरिजिनल वस्तातच सभा घेऊ शकतो असं घाटगे म्हणाले. मागील 8 वर्ष एका पक्षासोबत प्रामाणिकपणे काम केलं, मात्र आता शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये काम करणार, कागलचा पुरोगामी विचार पुढे नेणार अशी ग्वाही घाटगेंनी दिली. अनेक जण मला विचारतात की तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जात आहात, पण महायुतीकडे राज्यात केंद्रात सत्ता आहे, तुमच्याकडे काय आहे? माझं त्यांना उत्तर आहे, माझ्याकडे शरद पवार आहेत, असं घाटगे म्हणाले. सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की संकट आल्यावर पळून जाणे, लाचारी स्वीकारणे हा कागलचा इतिहास नाही. ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर समरजित सिंह घाटगेंना विधानसभेवर पाठवा. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू, असा शब्द शरद पवार यांनी दिला. शरद पवार पुढे म्हणाले की मोठ्या संख्येने तुम्ही समरजित घाटगे यांच्यासाठी उपस्थित राहिलात. गेबी चौकामध्ये अनेकदा सभा घेतल्या, पण आजची गर्दी कधी पाहिली नव्हती. याचा अर्थ परिवर्तनाचा निर्णय जो समरजित घाटगे यांनी घेतला तो योग्य आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी दिलेली साथ विसरून चालणार नाही. मागे एकदा पक्ष फुटला त्यावेळी सदाशिवराव आणि बाबासाहेब यांनी 5 वर्षांमध्ये पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला. कोल्हापूरची भूमी स्वाभिमान गहाण ठेवत नाही हे या सहकार्यांनी दाखवून दिलं होतं, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली. आता या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समरजित सिंह घाटगे यांचा शरद पवार गटातील पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जातो आहे. कागल विधानसभा मतदारसंघातून हसब मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, तुमचं यावर काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि हो, अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आचार विचारला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.